चकली बनवून तयार आहेत, मस्त होतात, खूप हलक्या होतात, खूप सोपी रेसिपी आहे, जबरदस्त. नमस्कार, मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते बघतोय. चकलीचे प्रचंड प्रकार आपण आधी पाहिलेत, भाजणीची चकली, चकलीची भाजणी, ज्वारीच्या पिठाची चकली, गव्हाच्या पिठाची चकली, रव्याची चकली, आता तांदळाच्या पिठाची चकली. खूप सोपी रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं बाउलमध्ये. यामध्ये पाव कप डाळीचं पीठ घालायचं, चणा डाळीचं पीठ. लाल तिखट एक चमचाभर, धनेपूड, मीठ चवीपुरतं, हळद एक अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे तांदळाचं पीठ आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिसळून झाले की इथे बाजूला कढई ठेवायची. कढईमध्ये एक कप पाणी गरम करायला ठेवायचं. यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आणि छान उकळी काढून घ्यायची. चला तर मग इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करायचा, लोवर करून घ्यायचा. हे पीठ घालायचं जे आपण आधी बनवून घेतलेलं आहे आणि पटकन मिसळून घ्यायचं. झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचं आणि एक 10 मिनिट हे असंच मुरवून घेऊया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग इथे एक साधारणपणे 7 ते 8 मिनिट मी हे झाकून ठेवलं होतं. आता हवं तर तुम्ही एका सेपरेट बाउलमध्ये काढून घेऊ शकता, पण मी हे यामध्येच करते प्रोसेस. आता काही नाही, आता फक्त हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी वगैरे लावायची अजिबात गरज नाही, हे प्रमाण जे दिलं हे परफेक्ट होतं. तुम्ही बघू शकाल पीठ छान असं मळलं जातं. चला तर मग हे पीठ असं मस्त मळून झालं. यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. आता हे असं एकसारखं करून घ्यायचं. सोऱ्या घ्यायचा चकलीचा, याला खाली हे चकलीची अटॅचमेंट लावायची. पीठ घालायचं, जसं मी नेहमी करते तसं वॅक्स पेपर घेतला. वॅक्स पेपरच्या ऐवजी साधा प्लेन पेपर, प्रिंटेड फक्त नका घेऊ, प्लेन व्हाईट पेपर घेतला तरी चालेल, किंवा मग पॉलिथिन. आणि चकली करून खूप सुंदर काटे येत आहेत, तुम्ही बघू शकाल इथे. आणि चकली पाडून झाली की याचं आतलं एच आणि बाहेरचं एच मस्त क्लोज करायचं, नाहीतर मग तेलात सोडलं की ते सुटतं. काटे बघू शकाल किती सुंदर येतात. चला तर मग चकली तळणीसाठी तेल गरम केलेलं आहे. एक एक चकली सोडायची आणि मीडियम हीटवर तळून घ्यायची. हाय हीटवर तळायची नाही, नाहीतर चकलीला बाहेरून रंग येतो, आतमध्ये कच्ची राहते. आणि ही चकली तळून होईपर्यंत इथे बाजूला आपण आपली प्रोसेस चालू ठेवायची, चकली पाडायची. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मसाले अमेझॉनवरून ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मसाले ऑर्डर केले की ऑर्डर नंबर madhurajrecipe@gmail.com कळवा आणि जिंका भरघोस बक्षिसं. आणि एक साधारण 3 ते 4 मिनिट एक बाजू तळून झाली की पलटी करायचं आणि दुसरी बाजूही व्यवस्थित तळून घ्यायची.
चला तर मग चकली दोन्ही बाजूने मस्त तळून झालेली आहे. आता आपण चकली काढून घेऊयात. तेल सगळं काढून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर ठेवूयात. आणि आता पुढची बॅच पण याच पद्धतीने आपण तळून घेतो. चकली बनवून तयार आहे. खूप सुंदर दिसतात, मस्त होतात. वा, एक तोडून दाखवते मी तुम्हाला. खूप हलक्या होतात, तुम्ही बघू शकाल. जबरदस्त. नक्की बनवून बघा आणि बनवून पाहिली तर फोटो शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका खुशखुशीत रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.